चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वचन म्हणजे काय आणि त्याचे उदाहरण. नामावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत याचा बोध होणे याला वचन असे म्हणतात. मराठीत दोन वचने आहेत, एक वचन व अनेक वचन. जेव्हा नामावरून एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एक वचन मानल्या जाते, आणि जेव्हा एखाद्या नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते. तर आपण त्याचे काही उदाहरणं बघूया जे सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. शेत, शेते. महिना, महिने. वर्तमानपत्र, वर्तमानपत्रे. पिसारा, पिसारे. दिवा, दिवे. ससा, ससे. डबा, डबे. बांगडी, बांगड्या. रस्ता, रस्ते. पुस्तक, पुस्तके. होडी, होड्या. साडी, साड्या. गोष्ट, गोष्टी. किनारा, किनारे. चित्र, चित्रे. झेंडा, झेंडे. अंगठी, अंगठ्या. आवळा, आवळे. बाग, बागा. पंखा, पंखे. तर आवडला ना हा व्हिडिओ? असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय.